दीपक भैया जाने का तुम लोग हाँ हाँ 100% बोलू ना का वीडियो काट रहा लो दीपक इकड़े नहीं आम्हाला काय ड्रायव्हर दीपक पीएम गोटे नहीं सर कपड़े झाले अरे गोट्या खेळाच्या गोट्या येतात तिथे आहे पण हे जे कपडे इतके कपडे आम्हाला दिसून राहिले पाहिजे लहान मुलांचे चलो तुम्ही आता 2 मिनिट व्हिज्युअल घेऊ द्या रोकड आपले 1 मिनिट असा वेळ घेऊ द्या पत्रकाराला बाकी चलो अभी चलो चलो लाड भाव तुम्हारे तुम्हारे कोने पे लगा चल भैया तू भी रोजी मलकापूर शहर सुभाषचंद्र बोस नगरमधील कुमारी वैष्णवी गुलाबराव रावणचौरे या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की तिची मोठी लग्न झालेली बहीण लक्ष्मी हिचे 3 वेळा लग्न झालेले होते आणि ती परत तिच्या सासरी न पटल्यामुळे घरी वास्तव्यात राहायला येणार होती परंतु ही गोष्ट वैष्णवीचे बाबा म्हणजे मृतक गुलाबरावणचौरे यांना आवडत नव्हती त्यामुळे त्यांनी तिला विरोध केला तू इथे राहू नको आमची बदनामी होईल आणखी 2-3 मुली लग्नाच्या आहेत त्यांचे लग्न होणार नाही तू तुझ्या सासरी जा किंवा आणखी इतर कुठेही राहा असे तिला सांगितल्यानंतर तिचा चुलत भाऊ आणि मृतकचा सख्खा पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचौरे याला आणि तिला राग आला आणि या दोघांनी मिळून मृतक गुलाब रावणचौरे याला घरामध्ये सुरीने छातीवर सपासप वार करून जीवाने ठार मारले. सदर घटनेनंतर ताबडतोब आम्ही घटनास्थळी पोहोचलो आरोपीला ताब्यात घेतले आणि अटक केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास PSI बोराडे करत आहेत.